गणेशदादा गुलवी या ठिकाणी आहेत, त्यांचे स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत. विनंती असेल वैभव दादा पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचे स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. निश्चितच आपण पाहतोय मायेची उबदार श्वाल पुष्पगुच्छ व या स्पर्धेची आठवण म्हणून मोमेंटो देऊन यथाचित स्वागत आणि सत्कार केला जातोय. माजी सरपंच निंबाळी व अध्यक्ष भिवंडी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ग्रामीण गणेशदादा गुलवी यांचं स्वागत आणि सत्कार आपण पाहतोय. स्वागत आणि सन्मान केला जात आहे मान्यवरांचं. व्यासपीठावर आलेल्या सर्व तमाम मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून केला जात आहे. तर निश्चितच या संपूर्ण स्पर्धेसाठी ज्यांच्या माध्यमातून पाण्याची व्यवस्था केली गेली होती, जल है तो कल है निकेत भोईर यांचं स्वागत आणि सत्कार करण्याची विनंती असेल वैभव दादा पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. मी तर म्हणेल पुण्याचं काम केलं आहे निकेत भोईर याने, सर्वांना पाण्याची व्यवस्था केली या स्पर्धेच्या माध्यमातून. स्वागत आणि सन्मान वैभव दादा पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. या स्पर्धेच्या माध्यमातून सर्व खेळाडूंना सर्व मान्यवरांना आमचा खूपच आपला सहकार्य लागला आहे. त्यानंतर निश्चितच सावंदे गावचे सामाजिक कार्यकर्ता ज्यांच्या सौ सरपंच मॅडम आहेत अर्थातच परशुराम भोईर यांचे या ठिकाणी स्वागत आणि सत्कार केला जाईल. मित्रांनो मेगा सत्कार केला जात आहे इथे ऑर्गनाइज कमिटीच्या माध्यमातून. सरपंच मॅडम यांचे मिसेस आहेत त्यांचा, त्याचबरोबर परशुराम भोईर साहेबांचा स्वागत आणि सन्मान केला जाईल. निश्चितच आपण पाहू शकता या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होतोय परशुराम भोईर सामाजिक कार्यकर्ता सावंदे. त्यानंतर सामाजिक कार्यकर्ता सावंदे सुभाष भोईर त्यांचं स्वागत आणि सत्कार केला जाईल. पुन्हा एकदा विनंती असेल वैभव दादा पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार करून घ्यायचा आहे. स्वागत आणि सन्मान केला जात आहे व्यासपीठावर मान्यवरांचं या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप वेळ काढून या स्पर्धेला आपण बघितलं, भेट देण्यासाठी आमच्या मान्यवर आलेले आहेत, त्यांचं स्वागत आणि सन्मान वैभव पाटील आणि गिरीश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे. त्यानंतर सलग या स्पर्धेच्या माध्यमातून तीन दिवस यांच्या माध्यमातून अतिशय सुरेख पंचगिरी आपण या ठिकाणी पाहिली अर्थातच आमचे पंच सूर्यकांत मोरे सर विनंती असेल आपण पुढे यायचं आहे. त्यानंतर दिनेश नाईक सर आपण देखील पुढे यायचं आहे. पंच सूर्यकांतजी मोरे गेली 35 वर्ष पंचांच्या भूमिकामध्ये भिवंडीमध्ये आपलं कार्य सांभाळत आहात. या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला देखील सन्मानित केला जात आहे माननीय श्री सूर्यकांतजी मोरे यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे व्यासपीठावर. अतिशय तीक्ष्ण नजर अचूक निर्णय त्यांच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाले. गिरीश पाटील आपल्या विनंती असेल आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. स्वागत आणि सन्मान केला जात आहे व्यासपीठावर पंचांचं. जोरदार टाळ्या वाजवा पंचांसाठी, कोणत्याही प्रकारचा अचूक निर्णय दिलेला नाहीये. ते जयदुर्गा स्पोर्ट्स सुरेश संघाने देखील समोर बसायचं आहे. बबनजी देवलीकर आपल्या विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे बबनजी देवलीकर. त्यानंतर पुढील पंच दिनेश नाईक सर आपण पुढे यायचं आहे. आमच्या शब्दाला मान देऊन पंचांच्या भूमिकामध्ये इथे आम्हाला लाभलेले पंच माननीय श्री दिनेश नाईक त्यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे व्यासपीठावर. मित्रांनो गेली 15 वर्ष क्रिकेट जयदुर्गा स्पोर्ट भदवड आणि टिमगरपड यांच्या माध्यमातून खेळताना आपण बघितलं, त्यांना गेली 5 ते 6 वर्ष पंचांच्या भूमिकामध्ये अतिशय जबरदस्त नाव कमवलं आहे संपूर्ण भिवंडीमध्ये. निश्चितच संदेश पाटील ज्या प्रकारची शरीरयष्टी आहे स्ट्रॉंग शरीरयष्टी, त्याच प्रकारचे स्ट्रॉंग डिसिजन देखील त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळाले. त्यानंतर बाबांजी देवलीकर या ठिकाणी आलेले आहेत, त्यांचं स्वागत आणि सत्कार आपण करणार आहोत. विनंती असेल गिरीश पाटील आपल्या शुभ हस्ते त्यांचं स्वागत आणि सत्कार या ठिकाणी करून घ्यायचा आहे. मित्रांनो आता मात्र जे स्वागत आणि सन्मान होणार आहे, भिवंडी ग्रामीण संघटना आम्ही बनवली आहे समालोचक परिवार आणि त्या समालोचक परिवाराचे सचिव आहेत मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे यांचा स्वागत आणि सन्मान केला जात आहे. भिनार गावचा एक बुलंद आवाज, जोरदार टाळ्या वाजवा संदेश वखारेकडे. अतिशय जबरदस्त कार्य संबंध आहे 3 दिवस
मेरी आवाज मेरी पहचान संदेश वखारे स्वागत आणि सन्मान गिरीश पाडीला ज्या शुभ हस्ते केला जात आहे ते त्यानंतर प्रत्येक चौकार आणि षटकार केल्यानंतर डीजे मॅन एमी आपला मधुर संगीत इथे लावत आहे डीजे चिंतामण प्रोप्रायटर आपण पुढे यायचं आहे आपला स्वागत आणि सन्मान गिरीश पाडील यांच्या शुभ हस्ते केला जाणार आहे व्यासपीठावर मान्यवरांचं स्वागत आणि सन्मान सुरू आहे इथे डीजे साठी जोरदार टाळ्या वाजवा प्रत्येक चौकार षटकार आणि विकेट साडे नेहमी त्याच्या डीजेच्या माध्यमातून आपण मधुर संगीत ऐकलं आहे इथे त्यानंतर संपूर्ण भिवंडी नव्हे तर संपूर्ण जगभरामध्ये लाईटिकास इथून लाईटिकास पोहोचवलं जात आहे एसके मूवीजचे शंकर दादा गुलवे आहेत त्यांचं स्वागत आणि सन्मान मी विनंती करतो गिरीश पाटील यांना मित्रांनो खूप डेव्हलप झाला आहे भिवंडीचा टेनिस क्रिकेट आणि डाईट इलिकासचे प्रोप्रायटर इथे आपण पाहतोय शंकर गुलवी यांचं स्वागत आणि सन्मान गिरीश पाटील यांच्या शुभ हस्ते केला जात आहे ट्रिपल एच च्या माध्यमातून डेन केबलच्या माध्यमातून त्याचबरोबर युट्यूबच्या माध्यमातून देखील ही स्पर्धा दाखवली जात होती स्वागत आणि सन्मान झाला आहे इथे मान्यवरांचं तर निश्चितच यानंतर मात्र आपण स्वागत आणि सत्कार या ठिकाणी घेणार आहोत माझे परम मित्र माझे साथी समालोचक भिवंडी ग्रामीण क्रिकेट समालोचक संघटना मात्र स्वागत आणि सत्कार या ठिकाणी होणार आहे निश्चितच मित्र सावंडे गावच्या विद्यमान सरपंच आज दिनांक 23 तारीख आपण पाहतोय स्पर्धा संपन्न होत आहे सरपंच असे 2019 सो मेगा परशुराम भुईर मॅडम यांचं स्वागत आणि सन्मान केला जात आहे व्यासपीठ आता मात्र आपण मित्रांनो रोहित गायकवाड विनंती असेल आपण मंचावर यायचं आहे रोहित गायकवाड स्वागत आणि सत्कार आपण या ठिकाणी पाहतो मान्यवरांचा डीजे मास्टर धन्यवाद डीजे मास्टर निश्चितच डीजे मास्टरची देखील प्रशंसा करावी लागेल कारण त्यांच्या माध्यमातून आमचा आवाज तुमच्याकडपर्यंत पोहोचवला गेला तर स्वागत आणि सत्कार या ठिकाणी झालेला आहे तर निश्चितच स्वागत आणि सत्कार या ठिकाणी झालेला आहे जर चुकून कोणाचा स्वागत आणि सत्कार राहिला असेल तर आयोजकांच्या माध्यमातून शब्द सुमनांनी त्यांचं स्वागत आणि सत्कार करून मी पुढील कार्यक्रमाकडे वळतोय निश्चितच बक्षीस वितरण या कार्यक्रमाकडे आपण वळूया प्रथम आपण जो सेमी फायनलचा सामना झाला त्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार द्यायचं राहिलं होतं अर्थातच बंडी आपण पुढे यायचं आहे मॅन ऑफ द मॅच बंडी 2 मिनिटं थांबायचं आहे निश्चितच ही स्पर्धा जी आपण या ठिकाणी पाहिली अर्थातच कैलासवासी अमित खंडू पाटील यांच्या स्मरणार्थ ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळाली होती सरपंच चषक 2019 निश्चितच तर आपण प्रथम बक्षीस वितरण कार्यक्रमाआधी अमित खंडू पाटील यांना भावपूर्ण श्रद्धांजली म्हणून प्लीज आपापल्या जागेवर 2 मिनिटं उभं राहायचं आहे
सर्वच मान्यवर प्रेक्षक खेळाडू सर्वांनाच विनंती असेल आपापल्या जागेवर आपण थोडा वेळ उभं राहायचं आहे. ज्यांच्या कोणाच्या डोक्यावर कॅप असेल प्लीज काढायची आहे. आपण श्रद्धांजली सुरुवात करतोय. ओम ओम शांती. तर निश्चितच आता मात्र आपण वळतोय बक्षीस वितरण सेमीफायनलचा जो सामना झाला होता त्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार. अतिशय उत्कृष्ट कामगिरी आपण संपूर्ण दिवसामध्ये पाहिली होती. बंडी आपण पुढे यायचं आहे. तर मंचावर उपस्थित मान्यवर गणेश दादा गुलवी आपणास विनंती असेल आपल्या शुभा हस्ते सेमीफायनल सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देऊन बंडी याला सन्मानित करायचा आहे. तर निश्चितच वेल प्लेड बंडी. आणि त्यानंतर मात्र फायनल शेवटचा जो सामना झाला त्या सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार हा देखील बंडी ठरलाय. बंडी आपण पुन्हा एकदा पुढे यायचा आहे. तर मंचावर उपस्थित मान्यवर मुरलीधर केने सरांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते सामन्याचा सामनावीराचा पुरस्कार देऊन. मित्रांनो मॅन ऑफ द मॅच दिली जात आहे बंडी याला. अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स सादर केला होता मुरलीधर केने साहेबांच्या शुभास्ते ही मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी आपण देत आहोत बंडी याला. तर निश्चितच त्यानंतर मात्र आपण प्लेअर ऑफ द डे सलग तिसरा दिवस या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय की रोहित गायकवाड यांच्या माध्यमातून एक आकर्षक चषक ठेवलं गेलंय. आणि या संपूर्ण दिवसाचा विचार केला तर अतिशय सुरेख गोलंदाजी सुरेख फलंदाजी झाली होती ज्याच्या माध्यमातून तो खेळाडू आहे. वन मोर टाइम बंडी. मित्रांनो पहिल्या दिवसामध्ये चावेंद्र संघाच्या आपण चैतन्याला दिली होती. दुसऱ्या दिवसामध्ये सुजित पाटील याला दिली होती. आणि आज इथे बंडी प्लेअर ऑफ द डे. आणि निश्चितच ज्यांच्या माध्यमातून हे चषक आले आहेत रोहित गायकवाड या चषकाचं वितरण करताना आपण पाहू शकता. वेल प्लेड बंडी. त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज कोण असावा. तर उत्कृष्ट गोलंदाज एक असा गोलंदाज ज्याच्या माध्यमातून तब्बल 9 गडी बाद करण्याचा विक्रम या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहिला होता. आणि निश्चितच तो गोलंदाज आहे वरलदेवी ताडाली या संघाचा बंडी. मित्रांनो लागोपाठ 3 सामने त्याचे बघितले आपण. चांगला परफॉर्मन्स देखील झाला होता म्हणूनच या चषकामध्ये उत्कृष्ट उपस्थित मान्यवर नगरसेवक दिनेश पाटील आपणास विनंती असेल आपल्या शुभा हस्ते. निश्चितच बेस्ट बॉलर अर्थात उत्कृष्ट गोलंदाज म्हणून जे आकर्षक चषक आहे ते या ठिकाणी द्यायचं आहे. अतिशय उत्कृष्ट परफॉर्मन्स निश्चितच आपण एक अंदाज लावू शकता की सलग चौथी वेळ पारितोषिक स्वीकारताना आपण पाहतोय बंडी याला. आणि त्यानंतर मात्र उत्कृष्ट फलंदाज बेस्ट बॅट्समन कोण असावा. तर उत्कृष्ट फलंदाज एक असा फलंदाज ज्याच्या बॅट मधून आपल्या संघासाठी 40 धावांचं योगदान आपण पाहिलं होतं. आणि तो फलंदाज आहे चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र संघाचा बन्सी. अतिशय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळाली पहिल्या. तर मंचावर उपस्थित परशुरामजी भोईर आपणास विनंती असेल आपल्या शुभा बॅट्समन उत्कृष्ट फलंदाज म्हणून बन्सी या सन्मानित करायचा आहे. हे पाहू शकता आपण बन्सी याला उत्कृष्ट फलंदाज म्हणून ट्रॉफी दिली जात आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. त्यानंतर आपण तृतीय क्रमांकाचं जे चषक आहे ते या ठिकाणी देणार आहोत. निश्चितच चाविंद्र संघाचा संघनायक आपण पुढे यायचा आहे. तर मंचावर उपस्थित मान्यवर गणेश दादा गुलवी आपणास विनंती असेल की आपल्या शुभा हस्ते या चषकाचं वितरण करायचं आहे. जोरदार टाळ्या वाजवायचा आहे. चाविंद्र स्पोर्ट चाविंद्र जर संघ खेळला नसता तर ताडाली संघ आणि जयदुर्गा सुरई स्पोर्ट सुरई संघ फायनल मध्ये क्वालिफाय झाला नसता. जोरदार टाळ्या वाजवा
चांद्रा स्पोर्ट चांद्रा संघासाठी। त्यानंतर द्वितीय क्रमांक अर्थात शेवटच्या सामन्यामध्ये एक अडीतडीची लढत झाली होती आणि त्या लढतीत मात्र पराभूत झाला होता जय दुर्गा सुरय हा संघ। निश्चितच प्रशंसा करावी लागेल या संघाची देखील ज्या प्रकारे क्रिकेट पाहायला मिळाला। तर संघाचा संघनायक आपण पुढे यायचा आहे मंचावर उपस्थित मान्यवर सुभाष दादा भोईर। आपणास विनंती असेल की आपल्या शुभा हस्ते या चषकाचं वितरण करायचं आहे त्यांच्या समवेत या स्पर्धेचे सर्वे सर्वा गिरीश पाटील देखील असतील। हे आपण पाहू शकतो आपण जयदुर्गा स्पोर्ट सुरई संघ तृतीय क्रमांक जो आहे घेत आहे या स्पर्धेच्या माध्यमातून रनस राहिली आहे जयदुर्गा स्पोर्ट सुरई संघ। जोरदार टाळ्या वाजवा ताडाली संघ जर सुरई संघ खेळला असता तर आपण फायनल जिंकू शकले नसते। जय। त्यानंतर मालिकावीर या संपूर्ण टूर्नामेंटचा हिरो कोण असावा तर निश्चितच मालिकावीर मॅन ऑफ द सिरीज एक असा खेळाडू ज्याने निश्चितच आपल्या संघासाठी तब्बल 43 धावांचं योगदान दिलं होतं त्याचबरोबर सहा गडी बाद केले होते आणि त्याचबरोबर बॅक टू बॅक चार मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅच ठरला होता। निश्चितच जय दुर्गा सुरई संघाचा सुजित। मित्रांनो सुजित सुरई एक्सप्रेस या नावाने ओळखलं जात आहे टेनिस क्रिकेटमध्ये या स्पर्धेचा मालिकावीर ठरला आहे सुजित पाटील। आपण पुढे यायचा आहे तर मंचावर उपस्थित संजय भोईर आपणास विनंती असेल आपल्या शुभ हस्ते मालिकावीर जे चषक आहे ते देऊन सुजित या सन्मानित करायचं आहे। जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत सुजित पाटील साडे। आणि त्यानंतर मात्र आपण प्रथम पारितोषिक देणार आहोत त्याआधी निश्चितच विनंती असेल डीजे मास्टर आपण रेडी राहायचं आहे त्याचबरोबर मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आपण देखील उभं राहायचं आहे। प्रथम पारितोषिक सर्व मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण देणार आहोत खास करून या स्पर्धेच्या फोकसमॅन मेघा परशुराम भोईर यांच्या माध्यमातून आपण ही स्पर्धा पाहिली ज्यांच्या नावाने ही स्पर्धा खेळवली गेली अर्थातच प्रथम पारितोषिक आपण देणार आहोत। तर वरलदेवी ताडाली संघाचं नाव कोरलं जातंय या चषकावर आपण पुढे यायचं आहे। महिन्याने येईन तुझे मी जत्रला माझी वरदेवी आई ते